नमस्कार, मी केशव भागवत, झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस. महाराष्ट्रात राजकीय भूकंप. गुजरातमधून शिवसेनेच्या 30 आमदारांना विमानाने दिल्लीला नेले जाऊ शकते. मिलिंद नार्वेकर शिंदेंच्या भेटीला. शिंदेच्या महत्वाच्या निर्णयाला ठाकरेंचा चाप. फाईल अडवल्या, फडणवीसांची मैत्री खुपली. भाजपापुढे आमदार एकजूट ठेवण्याचे आव्हान. सर्वच 105 आमदारांना अहमदाबादला हलवणार. आमच्या आमदारांचा खून होऊ शकतो. भाजपने आमच्या आमदारांना किडनॅप केलं. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. अकोल्यातील शिवसेनेचे आमदार हरवले. आमदार देशमुखांच्या पत्नीने नोंदवली पोलीस ठाण्यात तक्रार. फोन ऑफ असल्याची माहिती. शिंदेंची बंडखोरी. शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न. उद्धव ठाकरे स्थितीवर योग्य तो तोडगा काढतील. शरद पवार यंदाची आषाढीची पूजा. फडणवीस करतील. भाजपच्या नेत्यांकडून भाकीत व्यक्त. 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस. मनसेचा खोचक टोला. नक्की काय चाललंय हेच माहीत नाही. संध्याकाळपर्यंत सर्व काही परिस्थिती स्पष्ट होईल. खासदार सुप्रिया सुळे. आणि आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता. राजकीय नाट्यावर बिचुकल्यांची प्रतिक्रिया. आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. भाजपा नेत्या पंकजा मुंडे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या देवीचं दर्शन घेतलं आहे. बीडच्या आष्टी येथे पोहोचताच पंकजा मुंडे यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे विधान परिषदेची संधी हुकल्यानंतर त्या आज पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आष्टी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात पंकजा काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर बोलणं टाळलं आहे. मंगळवारचा दिवस आहे हे मला मोठ्या देवीचं दर्शन घेतल्यावर माहीत झालं. जेव्हा मी तिथे गेले तिथल्या गुरुजींनी मला सांगितलं की आज काहीतरी मंगळवारचा आणि अष्टमीचा दिवस आहे. मला माहीत नव्हतं काही. तिथे गेल्यावर कळलं असं असतं कधी कधी योग असला की चांगल्या दिवशी पवित्र दिवशी दर्शन होतं. आता तो मेळावा आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्ही बघताय. तुमच्यासाठी आम्ही माईक वगैरे बंद केलेला आहे. आता मेळावा तुम्ही कव्हर करा अशी माझी इच्छा आहे. कारण आम्ही आता जिल्हा परिषद आणि बीड जिल्ह्यातील सर्व निवडणुकीचा रणशिंग इथून फुंकत आहोत. एकनाथ शिंदे जे गटनेते होते त्यांनी एक वेगळं पद्धतीने केलंय. सुरत मध्ये आहे ते कसं पाहताय सगळं राजकारण? जसं टीव्ही मधून पाहते. झुंजार नेता लाईव्ह चॅनल साठी दीपक जाधव, बीड. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून 23 जुलैला मुंबईतून निघून दुपारी 3 वाजता लातूर येथे पोहोचणार आहेत. लातूर येथून मोटारीने राज्यपाल अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहाला थांबल्यानंतर दुपारी 4 वाजता अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन राज्यपाल परळीकडे जातील. परळीच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता परळी शहरातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन 10:15 दरम्यान ते लातूरकडे मोटारीने रवाना होतील. आघाडी सरकारच्या काळात पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून राज्यपाल हे फक्त अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचं दर्शन आणि परळीतील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर कोणत्याही शासकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या 9 विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे. शिक्षणाविना घरीच इंग्लिश स्कूल चालू करून आपली दुकानदारी चालवायची हा धंदा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. एखाद्या टपरीप्रमाणे शाळा सुरू करायची आणि त्याचे नियोजन न झाल्यास किंवा न परवडल्यास त्या बंद करायच्या असे प्रकार घडत आहे. यामुळे या शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. अत्यंत शर्मेची बाब असून शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश मिळालेल्या संत मदर तेरेसा इंग्लिश स्कूलमधील या 9 विद्यार्थ्यांना शिक्षण द्या या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
केज कळब रोडवरील माऊली टॉकीजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागून एका हरणाचा जीव गेला आहे. मंगळवारी दुपारी एका हरिण रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक लागली. त्यात हरणाला गंभीर दुखापत झाल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. योग व प्राकृतिक चिकित्सा विभाग, आयुष कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने बीड जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी 21 जून 2022 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिनांक 20 व 21 जून या कालावधीमध्ये मानसिक तणाव नियंत्रण व योग या विषयावर प्रबोधन आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न झाले. राष्ट्रीय योग शिष्टाचार याचं माहिती आणि प्रात्यक्षिक बंद्यांना करण्यात आले. यावेळी संस्थेकडून कारागृहातील बंध्यांसाठी घेतलेल्या शिबिरामुळे कारागृहातील बंध्यांना तसेच कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. हे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन श्री आनंद कुमार, प्राध्यापक केशव भागवत, योग शिक्षक माधव काळकुटे यांनी केलं आहे. यावेळी बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक विलास भोईटे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी बक्सर मुलानी, तुरुंग अधिकारी शरद माळशिकरे व गंगाधर वडणे तसेच पोलीस कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज 21 जून रोजी योगा दिवस साजरा करण्यात आला. यासाठी आशा वर्कर्स यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूरच्या अंतर्गत उपकेंद्र असलेले खालापुरी, पाडळी, रायमो याही ठिकाणी योग दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला. या यशस्वी कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यातील तालुका अधिकारी डॉक्टर अशोक गवळी, डॉक्टर सुहास खाडे, डॉक्टर संजीवनी गव्हाणे, डॉक्टर शरीयू आंधळे, डॉक्टर आनंद चौधरी, डॉक्टर राठोड तसेच सर्व कर्मचारी यांनी योगा दिवसासाठी सर्वांना मार्गदर्शन केले व योग शिक्षक केशव भागवत यांनी योगाचं महत्त्व आणि प्रात्यक्षिक घेतले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही ताज्या आणि नव्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा झुंजारनेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.